लोकसभेच्या निमित्तानं माढा लोकसभा मतदारसंघात सध्या अशक्य अशा राजकीय घडामोडी सातत्यानं घडताना दिसत आहेत. आज अकलूजच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना मुंबई येथे घडल्याचं समजतं आहे. शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर धवलसिंह मोहिते पाटील काय भूमिका घेणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आज धवलसिंह यांनी मुंबई येथे भाजप नेत्यांना भेटले. या भेटीमध्ये रणजितसिंह मोहिते पाटील आणि धवलसिंह मोहिते पाटील एकत्र काम करणार असल्याचे समजते. त्यामुळं गेल्या अनेक वर्षापासून दोन भावामध्ये असलेला विरोध या निमित्तानं संपणार आहे. धवलसिंह मोहिते पाटील हे काही दिवसांमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचेही ठरले आहे. योग्य वेळ साधून प्रवेशाचा कार्यक्रम घेतला जाणार आहे. धवलसिंह यांच्या पालकत्वाची जबाबदारी विजयकुमार देशमुख यांनी घेतली आहे. त्यांच्यासोबत बार्शीचे आमदार राजाभाऊ हेही उपस्थित होते. अनेक वर्षापासून दोन भावामध्ये असलेले हाडवैर सोलापूरच्या राजकारणात नवीन समीकरणे मांडण्याचे ठरले आहे. ही सगळी समीकरणं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ठरले असल्याचे समजतं आहे.